आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्त उपस्थित आपले प्राचार्य लावरे सर त्यांच्या माध्यमाने मी इथं आलो, असे प्राध्यापक झिने सर, प्राध्यापक जंगले सर, आमचे खूप जुने मित्र डॉक्टर शिरसाट साहेब, या महाविद्यालयातील सर्व इतर प्राध्यापक मित्र, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे झिने सरांचा फोन आला की स्नेह संमेलन आहे. अशा उन्हामध्ये कसा स्नेह जुळणार याची पहिली शंका, आणि दुसरी काय आहे तर क्रीडा स्पर्धेच्या मुलांना वितरण आहे. म्हटलं माझं क्षेत्र क्रीडा स्पर्धेशी विसंगत आहे. आम्ही लिहिणारे माणसं आणि लिहिणारी माणसं बसल्यानंतर चार चार पाच पाच तास उठत नाहीत, आणि खेळाडू कधीच इतका सलगपणे एका ठिकाणी बसत नाहीत. आता तुम्ही थोड्या वेळच बसाल याची मला खात्री आहे. त्यामुळे दुसरा कोणी पाहुणा नाही का, तर ते म्हटले चांगले खेळणारे बोलू शकत नाहीत. याचा दुसरा अर्थ असा की चांगले बोलणारे खेळू शकत नाहीत. म्हटलं तेही मान्य करूया, परंतु हे महाविद्यालय मला नवं नाही, खूप बंध या कॉलेजशी माझ्या आहेत. खूपदा मी इथं येऊन गेलो. आज ज्यांचा वाढदिवस आहे असं आपलं श्रद्धास्थान माननीय यशवंतरावजी गडाख साहेब, की ज्यांच्या हस्ते माझ्या तब्बल 3 कादंबऱ्यांचं प्रकाशन झालं, आपले नामदार शंकररावजी गडाख साहेब आहेत. अनेकदा कार्यक्रमाला बोलवल्यानंतर ना फक्त ते लाईट जाणं आणि येणं हा खेळाचाच प्रकार आहे, आणि गेल्यानंतर ते सुरू करणं हा तर खूपच शिवाशिवीचा. प्रशांत भाऊशी अत्यंत स्नेहाचे संबंध, आणि या सगळ्यांमुळं नेवासा काय किंवा सोनई काय आपल्या या महाविद्यालयाला मी अत्यंत जवळून परिचित आहे. इथले अनेक प्राध्यापक महोदय माझे मित्र आहेत, त्यामुळं कुटुंबासारखं या ठिकाणी वातावरण आहे. खरं म्हणजे 2.5 वर्षानंतर असे आता कार्यक्रम सुरू झाले. मध्ये 2 वर्ष खेळही बंद होते, फक्त डॉक्टरांचे खेळ सुरू होते. खेळ म्हणजे पेशंट बरं करण्यासाठी. आणि आपल्या पिढीला अशी एखादी साथ ही नवीन आहे, म्हणजे फक्त तरुण मुलामुलींनाच नाही तर आम्ही सुद्धा आता 50 ओलांडली, आम्हाला सुद्धा अशा महामारीची सवय नव्हती. दर 100 वर्षांनी अशी महामारी काय येते, खरं म्हणजे लावरे सर हा संशोधनाचा विषय आहे. कारण 1820 साली मला वाटतं स्पॅनिश फ्ल्यू आला, 1920 प्लेग आला, आणि पुन्हा आता 2020 कोरोना आला. बरोबर 100 वर्षांनाच हे आजार काय येतात. प्लेग जहाजातून उंदरं आले, त्यातून प्लेग आला. स्पॅनिश फ्ल्यू रेल्वेतून अमेरिकन सैन्य इकडं तिकडं गेले म्हणून स्पॅनिश फ्ल्यू पसरला, आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे या महामारीनं माध्यमंसुद्धा वेगवेगळी निवडली, जहाज असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल. परंतु या सगळ्या गोष्टीतून आपण 2 वर्ष कुटुंबामध्ये होतो. या काळामध्ये इंटरनेटने आपल्याला खूप मोठी साथ दिली, नेटमुळं अनेक जण त्यामध्ये रममान झाले. आता तरुण मुलामुली तर तुम्ही काय म्हणजे रममान होतात, परंतु मोठ्यांनासुद्धा ती संधी मिळाली असं मी समजतो. आणि घरामध्ये नेट खेळत बसल्यानं बाकीचं कुटुंबही बऱ्यापैकी सुरक्षित राहिलं की नेटमध्ये गुंतलेले आहेत. कारण करता माणूस कायम घरात असणंसुद्धा तसं सोपं नाही, पण कोरोनाच्या काळात 2-2 वर्ष घरात राहता आलं, सर्व खेळ बंद होते, मोबाईलमधले खेळ सुरू होते. मोबाईलमध्ये अनेक गेम्स आहेत, त्याला आता खेळ आपण म्हणतो, पण ते जीवाशी बेतणारे आहेत. परंतु मैदानी खेळ मात्र बंद होते. असं असताना आपल्या ग्रामीण भागातील सर्व मुलामुलींनी अथक प्रयत्न करून, तसे आपल्याला शरीरासाठी वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही, कारण अनेकांना शेतात काम करावं लागलं असेल, अनेक धावपटूंचं असं सांगितलं जातं की त्यांची शाळा दूर होती म्हणून घरापासून ते शाळेपर्यंत पळत जायचे, चालत जायचे, म्हणून सुद्धा त्यांच्यामध्ये पळण्याची शारीरिक क्षमता निर्माण झाली. आणि स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तरुण मुलं हे देवाघरची फुलं असतात, ताजी फुलं असतात. एकदा वार्धक्येत चाललं की फुलं सुकत चालतात, तर आपण ताज्या फुलांना महत्त्व दिलं पाहिजे. आणि विवेकानंद कायम सांगायचे की तुम्ही खेळाकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे, भगवद्गीता वगैरे वाचणं असेल, इतर धार्मिक ग्रंथ वाचणं असेल, पण त्यानंच मोक्ष मिळतो असं नाही, खेळातून सुद्धा मोक्ष मिळू शकतो. तुम्ही जर विवेकानंद वाचले तर त्यांचं एक वाक्य असं आहे की तुम्ही जितक्या जोरानं फुटबॉलला लात माराल, तो बॉल जितका वर जाईल तितके तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचाल, असं त्यांचं वाक्य आहे. याचा अर्थ काय की तुमच्यामध्ये जेवढी ताकद तुम्ही निर्माण कराल तेवढं तुम्हाला महत्त्व आयुष्यामध्ये प्राप्त होईल, म्हणून तिथे फुटबॉलचं उदाहरण देतात.
वल्लभभाई पटेल असतील की ज्यांनी खेळाला जास्त महत्त्व दिलं आणि इंग्रजांना खेळाचं जास्त महत्त्व होतं आपल्या लोकांपेक्षा, म्हणून त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहिली. ज्याची शारीरिक क्षमता चांगली असते त्याची मानसिक क्षमता सुद्धा चांगली असते आणि त्याला थकवा कधी जाणवत नाही, त्याला उल्हास जाणवतो, प्रसन्नता जाणवते. आपल्यामध्ये जी क्षमता आहे ती खेळामध्ये बाहेर पडते. आता जुने खेळ गेले, लहानपणी काय टायर खेळायचे गल्लीमध्ये, गुरुजी दिसले की पळून जायचे, आट्यापाट्या असायच्या, सुरपारंब्या असायच्या, मुली काही तर चंफुल्या खेळायच्या. तर ते चंफुल्या खेळण्यामध्ये सुद्धा एका आजीनं सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा शास्त्र आहे. चंफुल्या जी मुलगी खूप चंफुल्या खेळली तिला कधीही पुढे डोळ्याचा त्रास झाला नाही, कारण ती ते चंफुल्याकडे पाहते, डोळे खालीवर होतात, त्याचा व्यायाम होतो. म्हणजे जे जे ग्रामीण खेळ आहे, जे बारीक दिसणारे खेळ आहे, त्यामधून सुद्धा आपल्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते, आपल्यामध्ये क्षमता प्राप्त होते. पण आता आपण नव्यानं नेटमध्ये गुंतलोत, मोबाईलमध्ये गुंतलोत, आता नवीन मुलं स्थूल तिकडे चाललेले आहेत, टी व्ही समोर बसायचं, आई वडील सिरियल पाहतात, मग मुलंही पाहतात, त्यांना इलाज नसतो, कोणी कोणाशी बोलत नाही. मोबाईलमध्ये आम्ही खेळ खेळतो, आम्ही सगळे मोबाईलमध्ये गुंतलेलो आहोत, त्या आभासी जगात आम्ही गुंतलेलो आहोत, म्हणून आमचे शरीर स्थूल होत चाललेले आहेत. आमचे तरुण मुलं मोबाईल घेत, तरुणांनाच नावं ठेवण्यात अर्थ नाही, सगळेच खेळतात. म्हणजे आता जुन्यांना सुद्धा वाटतं की आमच्या तरुणपणी हे नव्हतं, जाता जाता तरी वापरावं. म्हणजे ज्यांच्या बॅटऱ्या लो होत आल्यात आयुष्याच्या, त्यांना सुद्धा मोबाईलची बॅटरी लो झालेलं चालत नाही, ते पटकन चार्जिंग करून घेतात. आणि लहान मुलांना आता शिक्षणासाठी ते करावं लागतंय, ऑनलाईनचं काय निघालं, अभ्यास किती करतात, बाकीच्या गोष्टी किती करतात, हा विषय वेगळा, पण खेळ संपत चालले. परंतु आता पुन्हा खेळाला जर चांगले दिवस यायचे असतील तर आपल्याकडे फक्त क्रिकेटला चांगले दिवस आहेत. म्हणजे एवढा कोरोना होता तरी क्रिकेट खेळलं गेलं, विना प्रेक्षक खेळलं गेलं. म्हणजे मला तर पुढं असं वाटलं की विना खेळाडू सुद्धा एखाद्या वेळेस क्रिकेट आयपीएलवाले खेळवतील सांगता येत नाही, कारण त्यांना पैसे कमवायचे. स्टेडियममध्ये प्रेक्षक नाहीत परंतु खेळाडू आहेत, परंतु त्यांनाही कोरोनानं वेढल्यावर ते बंद झालं. पण मला वाटतं आता महिना दीड महिन्यापासून आयपीएल सुरू झालं आहे, आपल्याकडे क्रिकेटचे इतके प्रचंड भक्त आहेत की त्यामुळं अनेकदा जर दंगली वगैरे सुरू झाल्या तर देशामध्ये खुशाल पटकन वन डे वगैरे सामने जर सुरू केले तर अनेक दंगलखोर ते सामने पाहायला समोर बसतील, कारण आपल्याकडचे माणसं गुंतवण्याची एक प्रक्रिया आहे, त्यांना कुठं गुंतवलं पाहिजे, म्हणून एके ठिकाणी कधी गर्दी होत नाही. शिंगणापूरला काही गर्दी आहे, तिकडे परमिट रूममध्ये तेवढीच गर्दी आहे. म्हणजे वरून जे निसर्गानं नियम केला आहे ना, एके ठिकाणी तुम्ही येऊ नका, सगळेच भक्त झाले तर शिंगणापूरचा अवघड झाला असतं. म्हणून काही जण इकडे बरे, काही जण इकडे बरे, काही मुलं मुली कॉलेजात बरे, सगळेच कॉलेजात आले तर गर्दी होईल म्हणून काही बाहेर बरे, सगळ्यांनाच खेळता येत असलं तर इथं गर्दी झाली असती म्हणून काहींच्या अंगामध्ये कविता करणं असेल, काहींना नृत्यामध्ये आवड आहे. परंतु मला वाटतं तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही जेवढे कमी आहात तेवढी आनंदाची गोष्ट आहे, तुमच्यात स्पर्धा कमी आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात स्पर्धा जास्त असते, त्यात कविता आपलीच असावी असं काही नसतं. मोबाईलमध्ये एखादी चांगली कविता आली की आपण आपलं नाव पेस्ट करून सुद्धा पुढे पाठवू शकतो, म्हणजे असेही कवी तयार होतात. कथा आपलीच असावी असं काही नाही, कोणाची सांगितली कोण पाहायला येते, दिलं आपलं नाव सांगून सरांना अंदाज येतो याची नाही, पण होते ती गंमत. म्हणजे आम्ही सुद्धा पूर्वी कॉलेजच्या अॅन्युअलमध्ये कथा लिहायचो, मी प्राध्यापकांना सांगायचो लिहिली, ते म्हणायचे चांगली आहे याचा अर्थ तुझी नसेल, मग आम्ही एखाद्या मुलीचं नाव टाकून द्यायचो, ते पटकन घ्यायचे, तो विषय वेगळा आहे. की त्याला वाटायचं, म्हणजे त्या सरांना वाटायचं की मुलीला शेवटी स्त्रियांना कुठंतरी प्रगतीची संधी आपण दिली पाहिजे म्हणून ते छापत असतील, पण अशा सुद्धा गमती आम्ही करायचो. परंतु त्यामध्ये प्रचंड स्पर्धा असताना आज संख्या जरी कमी असली तर हे तुमचं सुदैव आहे, कारण रेल्वेमध्ये जसं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असतो, ज्या डब्यामध्ये गर्दी कमी तिथं हवा खेळती असते, स्पर्धा कमी असते. क्रीडा क्षेत्रामध्ये स्पर्धा कमी आहे म्हणून तुम्ही कमी आहात, याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. म्हणून प्राचार्य साहेबांनी सुद्धा सांगितलं की आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला सुद्धा जसजसे पुढं जाल तसे ग्रेस मार्क्स त्यातून पडतात. मग आत्ताच आमचा विषय झाला की झारखंडचे ते खेळाडू, मला त्यांचं नाव आठवत नाही, परंतु त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदक मिळवल्यानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिला की यांना डायरेक्ट DYSPचं प्रमोशन द्या, आणि ते विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं कार्यालय तयार केलेलं होतं झारखंड प्रशासनानं. DYSP म्हणून त्यांची पाटी होती, त्यांना माहीत नव्हतं, आणि सरळ त्या महिला खेळाडूला तिथं नेऊन खुर्चीवर बसवलं गेलं DYSP म्हणून. हा क्रीडा क्षेत्राचा फार मोठा सन्मान आहे, खूप मोठा सन्मान आहे. म्हणून आपण आता किती मार्क्स पाडायचे, म्हणजे आपल्यामध्ये मार्क पडणं म्हणजे गुण आहेत का, आपण तितके हुशार आहोत का, याच्यापेक्षा क्रीडेमधून वर जाणं. जो तेंडुलकर दहावी नापास झाला त्याचाच धडा इंग्रजीच्या 10वीच्या पुस्तकात जर असेल तर हे खेळाचं फार मोठं यश आहे. म्हणून खेळ किती उंचीपर्यंत आपल्याला नेऊ शकतो. आता कबड्डीची सुद्धा त्याला फ्रँचायझी मिळायला लागली, त्या लोकांना सुद्धा पैसा मिळायला लागला. एका मॅचमध्ये एवढा पैसा मिळतो की आयुष्यभर आम्ही पगाराची बेरीज जरी केली, कारण आमचं एक तारीख आली काय आम्ही वाट पाहतो आता पगार कधी होईल, मग जे कर्मचारी आहेत त्यांच्या वाट्याला हे येतं. पण एखादा खेळाडू एखादी गेम जरी खेळला
जसा एखादा चित्रकार एखादं चित्र काढून ते विकल्यानंतर लाखो रुपये कमवतो, ही कला मला वाटतं ही प्रतिभा, ही प्रज्ञा. खरं म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा यात फरक आहे. प्रज्ञा म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये 100% पारंगत असणं, आणि प्रतिभा म्हणजे आपल्यामध्ये जी नैसर्गिक कला आहे. आपल्याला चित्रकला येणं ही प्रतिभा आहे, आपल्याला लेखन येणं ही प्रतिभा आहे. कोणी असं म्हणू नये मी लेखक होणार आहे, तो लिहू म्हणजे होऊ शकत नाही, कारण सरावानं लेखक होत नाही, पण सरावानं खेळाडू मात्र होऊ शकतो. मला खेळाडू व्हायचं आहे, मला क्रिकेट चांगलं खेळायचं आहे, तुम्ही सराव केला तुम्ही क्रिकेटर होऊ शकता, तुम्ही चांगला सराव केला तुम्ही कबड्डी खेळू शकता. म्हणजे हे सहज साध्य गोष्ट आहे, आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे. आपण आपल्या अंगातल्या क्षमता ओळखल्या पाहिजे, आपण कधी कधी ते ओळखत नाही. समजा आपण असे रस्त्यानं चाललो आहे, फार पायात पेटके आलेत आणि असं वाटतं की आता कधी मी गळाठून खाली पडेल, थकलो आहे बुवा, फार असे तुम्ही म्लानपणे चाललेले आहात रस्त्यानं, आणि अचानक एखादं कुत्रं जर जाबडा वासून समोरून आलं तर काय होईल तुमचं? तुम्ही म्हणाला आम्ही त्याला दगड मारू, दगड वगैरे कोणी मारणार नाही, आपण पळून जाऊ. मग इतके थकलेले असताना आपल्यात पळण्याची क्षमता कशी निर्माण झाली? आपल्यावर संकट आलं म्हणून निर्माण झाली. म्हणून क्षमता दोनदा निर्माण होते, एक तर संकट आल्यावर आणि दुसरं संधी आल्यावर. संकटाची आपण वाट पाहू नका, संधीची वाट पाहा. आपल्याला या महाविद्यालयानं संधी दिलेली आहे, आपल्याला प्रेरणा देणं, आपला सत्कार करणं, आपल्या पाठीवरून हात फिरवणं ही आपल्यासाठी प्रेरणा आहे. म्हणून त्या प्रेरणेचा उपयोग करून आपण पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा किती उपयोग करू शकतो हे निश्चितपणे. आणि खेळाचे खूप चांगले उपयोग आहे. आत्ता इथं सांगितलं भालाफेक, आपल्याला सुवर्णपदक त्यात मिळालं, पण आपल्याकडे सवय आहे, जे खेळाडूला काय पदक मिळतं पहिली गोष्ट आपण लगेच गुगलवर जातो याची जात कुठली, मग तो आमच्या जातीचा आहे बरं का, तो हरला तर त्याची जात आम्ही पाहत नाही, जिंकला तर आम्ही लगेच जात पाहतो, हे चुकीचं आहे. पुढं अशी अफवा पसरली की त्यानं काय पाकिस्तानी खेळाडूचा भाला घेतला आणि तोच फेकला म्हणून त्याचा नंबर आला. म्हणजे आपल्याकडं अफवाला कमी नाही, आपले लोक काय अफवा पसरवतील सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे प्लेगच्या काळात पुण्यात अशी अफवा पसरवली होती टिळकांच्या विरोधामध्ये की टिळकांनी गणपती सार्वजनिक केले म्हणून गणपतीला राग आला, आणि गणपतीनं त्याच्या वाहनाला उंदराला सांगितलं की तू सगळीकडे प्लेग पसरव, असं टिळकांच्या विरुद्ध अफवा. या अफवावर विश्वास आपण का ठेवू नये? कारण आपण सुशिक्षित आहोत, आपण खेळाबरोबर विज्ञानसुद्धा शिकतो, म्हणून विज्ञानाची कास धरून आपल्याला किती प्रगती करता येईल. आपल्याला जर एखादा गेम खेळता येत असेल तर अहोरात्र आपण ते केलं पाहिजे. अहो एखादा खेळाडू 4 फटके मारतो तरी लाखो रुपये कमवतो क्रिकेटमध्ये, आणि आपले वडील किंवा भाऊ ते वैरण असे ठोकत बसतात त्या फळीनं बॅटसारख्या, दिवसभर ठोकत बसले तरी त्यांना 1 रुपया मिळत नाही. शेवटी कष्टामध्ये आणि कलेमध्ये काही फरक आहे, तो फरक आपण जाणून घेतला पाहिजे. शेजाऱ्यानं बोर घेतला त्याला पाणी लागलं म्हणून आपण युवा असा पण म्हणू शकत नाही, आपल्याला लागेल याचा भरोसा नाही. आपण तो प्रयत्न करतो त्याचं जावं म्हणून, आपल्याला लागावं म्हणून आपण करत नाही, परंतु ही वृत्ती जर ठेवली नाही तर आपल्याला काय येतंय? महाविद्यालय हा आरसा असतो, त्या आरशामध्ये आपण जर प्रतिबिंब पाहिलं की मला नेमकं काय येतं आहे आपण त्याचाच धागा धरू, आपण तेच करू. मला जर कबड्डी चांगली येत असेल तर प्रचंड मेहनत त्यासाठी जर आपण घेतली तर आपलं आयुष्य उजळून जाईल. आपल्याला भाला फेक येत असेल तर आपण तेच केलं पाहिजे, आणि या गोष्टीचे खूप उपयोग होतात. नाही का, गोळा फेकीत एखादी मुलगी पहिली आली, तिला प्रमाणपत्र मिळालं कॉलेजमध्ये, आपण ते जपून ठेवा, पुढं लग्न झाल्यावर सासूला दाखवायला त्याचा उपयोग होईल आपल्या, की मी असे एवढाले गोळे फेकलेले आहेत, तू तर काहीच नाही. जीवनामध्ये फार उपयोग होता त्या गोष्टीचा. नाही एखादा कबड्डी खेळणारा पुढे चांगला राजकारणात जाऊ शकतो, दुसऱ्या पार्टीतला इकडं कसं ओढायचा, नाही का, दुसऱ्या पक्षातला इकडं कसं ओढायचा. खो खो खेळणाऱ्याला चांगला फायदा होऊ शकतो, एकाला खो देऊन हा तिथं बसू शकतो, त्याचं तिकीट कापून हा मिळू शकतो. म्हणजे तुम्ही बारीक जर विचार केला तर या सगळ्या खेळाचं आपल्या जगण्याशी कुठेतरी हे निगडीत खेळ आहे. आणि खेळामुळे जो उल्हास राहतो, मी माझं उदाहरण सांगतो, मी फार क्रिकेट खेळायचो पूर्वी, पण आमचं क्रिकेट म्हणजे जसं जमेल तसं वर्गणी गोळा करून चेंडू आणणं, मैदान नसायचं नीट, बॅट नीट नसायची, फार गमतीचं क्रिकेट आम्ही खेळायचो, पण खेळू त्यातून व्यायाम झाला. आम्ही कबड्डी खेळायचो, आम्ही 2 पाट्या खेळायचो, आम्ही एकमागे पळायचो लहानपण. पुढं पुढं जसं आयुष्य बदलत गेलं सगळे खेळ बंद झाले, आधीमध्ये हॉलीबॉल खेळलो त्यामुळे जरा शरीर बरं राहायला लागलं, आता खेळ पूर्ण बंद आहे. परंतु महाराष्ट्रभर फिरताना मला थकवा कधी जाणवत नाही, त्याला मी नेहमी त्या पूर्वीच्या खेळाला त्याचं श्रेय देतो की मी कधीतरी खेळलेलो आहे, म्हणून माझ्या स्नायूमध्ये अजूनही ती ताकद आहे की मला ऊर्जा आहे, माझ्यात क्षमता आहे. आमच्या चितोंडी पाटील गावामध्ये सर एक कुंदा नावाचा प्रसिद्ध प्रकार आहे, ते दूध आटवून तो कुंदा करतात आणि तो दुपारपर्यंत संपतो, कारण तो खूप सकस असतो, ताकद येण्यासाठी खूप चांगला असतो. मग आम्ही कटिंग करायची असली तरी वडिलांना सांगायचो कटिंग करतो पण आम्हाला कुंदा पाहिजे. आम्ही रोज काही ना काही कारण काढून कुंदा खायचो. म्हणजे आमच्यामध्ये ते सकस जे आता आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही, आपल्या शरीरामध्ये जे जात आहे ते सगळं रासायनिक आहे. म्हणजे आपण मेथीची भाजी जरी खाल्ली तरी ते रासायनिक आहे, म्हणून आता 30 वर्ष झालेल्या मुलाला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे आपल्या देशात आता इतकं अवघड झालं आहे सगळं
एक जण वैतागला, म्हटला या देशामध्ये इतकं भेसळ आहे मला जगायचंच नाही, म्हणून तो औषध पिला, विषारी औषध पिला आणि तासाभरानं उठला, कारण त्या औषधातच भेसळ होती. कारण ते जर खरं असतं तर हा मेला असता, म्हणजे आता इथं मरणाची सुद्धा सोय राहिली नाही. म्हणून आजूबाजूची सिस्टीम तुम्ही जर पाहिली, व्यवस्था जर तुम्ही पाहिली, तर मला वाटतं ती व्यवस्था न पाहता आता काही मंत्री खेळाडूतून मंत्री झालेले आहेत, त्यांच्यामध्ये ती कला आहे. म्हणून जे खेळाडू आहेत त्यांना मंत्री केलेलं आहे. इकडं मंत्री होण्यासाठी प्रचार करा, हे करा, ते करा, हे कष्ट त्यांनी घेतलेलं नाही. त्यांनी एकच गोष्ट मला खेळायचं, म्हणजे खेळातून आपलं भविष्य इतकं उज्ज्वल होऊ शकतं. आणि आपण घरी जे अनेकदा वाटतं की आपल्या आईवडिलांसाठी आपण नेमकं काय करतो बुवा, कारण आता अनेकांना असं वाटतं की ते मोबाईल पाहून पाहून त्यातल्या त्या छान छान सगळ्या बाया पाहून काहींना आपली आईसुद्धा आता कुरूप वाटायला लागली की माझ्या आईचं काही खरं नाही, किती सुंदर आहे. पण मला वाटतं जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. सुरुवातीला सुंदर कोण? माझी आई, मग बाकीच्या स्त्रिया. मग आपल्याला जर कमवायचं असेल, सिक्स पॅक आपल्याला कमवायचे, पण त्याच्या आधी आपण रानामध्ये उघड्या अंगानं काम करणारा आपला बाप जर पाहिला की त्याचे किती हाडं वर आलेले आहेत, कुणासाठी आलेले आहेत, ते आपल्यासाठी आलेले. मग बाप जर माझ्यासाठी एवढं हाडाचं काढं करतो, मला काहीतरी स्नायू कमवून मी यांचं भविष्य का उज्ज्वल करू नये? मी काहीतरी कुठंतरी खेळलो, मला बक्षीस मिळालं, त्या बक्षिसातून मी माझ्या आईला पहिली साडी जर नेली तर त्या माऊलीच्या डोळ्यात जर आसरू उभे राहिले तर मला आयुष्याची दिशा सापडेल की नाही? मला हेच करायचं. म्हणून कुठंतरी बारकाईनं आपण आपल्या गरिबीचा आणि आईवडिलांचा सुद्धा विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण बाथरूममध्ये आंघोळीला गेलो, साबणाचा छोटा तुकडा असला की आपण लावत नाही. आपण आईला सांगतो, आई मला नवी साबण दे, आई पण देते, पण तो तुकडा तुम्हाला पुढे दोन तीन दिवस कुठं दिसणार नाही. तो कोणी फेकून दिलेला नसतो, तो आपल्या वडिलांनी वापरलेला असतो. कारण वडिलांना एक माहीत असतं की मी स्वतः फाटकं धोतर घालेल, पण माझ्या मुलाला शाळेत जाण्यासाठी, कॉलेजमध्ये जाण्यासाठी चांगली पॅन्ट मी त्याला दिली पाहिजे. पण आता आपलं वर्तन बदललेलं आहे. पूर्वी गंमत काय असायची, म्हणजे हा खेळाचाच एक प्रकार आहे. काळ जसा बदलला आहे, खेळ जसे बदलले, सगळं वर्तन बदललं. पूर्वी कुठंतरी छोटं फाटलेलं असायचं की आई सांगायची की तू शाळेत जाऊ नको, मुलं तुला हसतील, किंवा मुलीचा फ्रॉक फाटलाय, आई सांगायची तसं जायचं नाही, आपली गरिबी उघडी पडेल, सर हसतील, बाकीच्या मुली असतील. म्हणजे पूर्वी कपडे फाटलेले असले की प्रतिष्ठा जायची. आता काळ किती उलटा आलाय का, आता जेवढं जास्त फाटले तर तेवढं प्रतिष्ठा जास्त आहे. म्हणजे चांगली पॅन्ट 1000 फाटलेली 2000. आता सोने कॉलेजचं जाऊ द्या, पण मोठ्या कॉलेजमध्ये गेलं नाही, एखादं टोळकं जर दिसलं ना मुला मुलींचं येताना, असं वाटतं हे युक्रेनमध्ये असे उद्ध्वस्त झाल्यासारखे आहे, बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाले, कुणाचं इथं फाटले, कुणाची पॅन्ट फाटली, काय विचारूच नका. मग एखादा आडारी माणूस म्हणेल की किती गरिबीत शिकतायत म्हणून सगळे फाटलेले कपडे घालतात. तर मला वाटतं हे अनुकरण तुम्ही काही करू नका, कारण आपल्या घराची परिस्थिती ती नाही, आपले संस्कार तसे नाही, आपल्या परंपरा तशा. ज्या बापांनी गडगंज कमवून ठेवले त्यांच्या मुलांना बिघडू द्या, पण आम्हाला असे कपडे घालायचे की आईवडिलाची मान ते कपडे पाहून खाली जायला नको, लोकांनी आपल्यावर बोट दाखवायला नको. हे संस्कार पाळून, हे परंपरा पाळून आपल्यामध्ये जी कला आहे ती जर विकसित केली, त्यातली त्यात जर क्रीडा असेल, खेळाची गोष्ट असेल, तुम्ही जेवढा जास्त सराव कराल, मला वाटतं 100% तुम्हाला तेवढं यश निश्चितपणे मिळेल. म्हणून या महाविद्यालयाचं नाव आपण नॅशनलपर्यंत नेलं आहे. खूप मोठं नाव साहेबांचं आहे. मला वाटतं 50,000 नर्सरीसुद्धा आमच्या मित्रांनी आत्ता सांगितलं की आम्ही इतके झाडं तुम्हाला कुठल्याही महाविद्यालयात दिसणार नाही. झाडावर प्रेम करणारे, विद्येवर प्रेम करणारे, मुला मुलींवर प्रेम करणारे, आणि ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था काढून आमच्या आजूबाजूच्या खेड्यातील मुला मुलींना कुठंतरी भविष्य घडवण्याचं कर्मवीरांसारखं काम मान्य यशवंतराव साहेबांनी केलेलं आहे. म्हणून वाढदिवसाला त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आपलं भाग्य आहे की त्यांच्या महाविद्यालयात आपण शिकतोय, सगळ्या सुखसुविधा आपल्याला आहेत. आपलं महाविद्यालय निश्चितपणे ग्रेड प्लसमध्ये, A+ येईल याची मला खात्री आहे. कारण आता UGC काय काय नियम काढतात, आमच्यासारखे PhD व्हायला लागल्यावर त्यांनी नियम आता बदलले, त्यांना वाटलं की आता कुणी PhD व्हायला लागले, मग आता जे नेट आहेत तेच PhD होणार. पुढं पुढं अजून काय बदलतील सांगता येत नाही. जिकडं गर्दी वाढेल तिकडं लगेच कपात केली जाते, तो विषय वेगळा. पण या सगळ्या व्यवस्था अंगीकारून, या व्यवस्थेतच आपल्याला जगायचे याची खात्री बाळगून, क्रीडे इतका यश मिळवण्याचा, भविष्य घडवण्याचा सोपा मार्ग दुसरा नाही असं मला वाटतं. म्हणून यामध्ये यश मिळवलेल्या आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि असंच यश आपण पुढे मिळवत राहू अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.